केंद्रीय राज्यमंत्री भारती पाटील, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि विभागीय आयुक्तांनी इगतपुरीच्या आगीबाबत काय म्हटलंय ते आपण पाहूयात. जिंदाल कंपनीचा जो प्लांट आहे, जो पॉलिफिल्म इथे तयार होतं आणि तिथे सकाळी एका बॉयलरमध्ये एक्सप्लोजन झालं, ते इतकं प्रचंड आणि मोठ्या प्रमाणात होतं की आजूबाजूच्या गावांना देखील याची दाहकता जाणवली. आणि आपण आता बघत असाल की धुराचे लोट काही अंतरावरून नाशिक मुंबईकडून येणाऱ्या गाड्यांनासुद्धा दिसत आहेत. इतका मोठ्या प्रमाणात हे एक्सप्लोजन झालेलं आहे. खूप मोठी कॅज्युअल्टी नाशिक जिल्ह्यासाठी आज म्हणावी लागेल. आणि दुर्दैवाने याच्यामध्ये आत्तापर्यंतचा आकडा प्रशासनाने सांगितला तो 14 आहे. 14 जण जखमी झाले आहेत, एक डेथ आत्ता झालेली आहे. यासाठी आणि आता मोठी बातमी आपण पाहतोय. मुख्यमंत्री नाशिकात दाखल झालेले आहेत आणि आता तिथे जखमींची विचारपूस करण्यासाठी जाणार आहेत. त्याची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय. आणि मुख्यमंत्री हे खरं तर इगतपुरीच्या कंपनीमध्ये जो ब्लास्ट झाला त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री त्या जखमींची विचारपूस करण्यासाठी पोहोचलेले आहेत. नाशिकमध्ये ते दाखल झाले आहेत आणि त्याची जी दृश्य आपण पाहतोय, विमानाने तिथे पोहोचले आहेत. आपले कार्यक्रम रद्द करून ते तिथे पोहोचले आहेत आणि आता ते थेट गाडीत बसून इगतपुरीला पोहोचतील आणि इगतपुरीवरून ते जखमींची विचारपूस करण्यासाठी हॉस्पिटलला जातील. आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा खरं तर मुख्यमंत्री काही वेळातच घेणार आहेत. आणि एक्सक्लुसिव्ह अशी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. मुख्यमंत्री आता नाशिकात दाखल झालेले आहेत आणि त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय. गणेश आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. गणेश, मुख्यमंत्री नाशिकमध्ये दाखल झालेत. हो बरोबर आहे. नाशिक जिल्ह्यात पोलीस कवरेज मर्दल आहे. तिथे आता 5 मिनिटांपूर्वी मुख्यमंत्र्यांचं आगमन झालं आहे. तिथून नाशिकचं जे सिव्हिल हॉस्पिटल आहे तिथे जे कामगार जखमी झालेले आहेत त्यांना तिथे दाखल करण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी जाऊन त्यांची विचारपूस मुख्यमंत्री शिंदे करतील आणि तिथून घटनास्थळ जे आहे जिंदाल कंपनी मुंडेगाव तिथे मुख्यमंत्री स्वतः पाहणी करणार, घटनास्थळाला भेट देऊन पाहणी करण्यासाठी येणार आहे. निश्चितच गणेश, किती वेळात आता मुख्यमंत्री तिथं पोहोचतील? म्हणजे आता ते तिथून निघालेले आहेत आणि विमानतळावरून नेमके किती वेळात ते तिथं पोहोचतील? साधारणतः 1 तासात ते इथे घटनास्थळी येतील. बरं, 1 तास लागेल घटनास्थळी यायला. बरं, मग ते आधी त्या कंपनीच्या आवारात जातील की मग हॉस्पिटलमध्ये जातील? नाही, पहिले ते नाशिकला जे रुग्णालयात जे कामगार जखमी झालेले आहेत तिथे जाऊन त्या जखमीची कामगारांची विचारपूस करतील, त्यांच्यावरच्या उपचाराची माहिती घेतील आणि तिथून नंतर मग ते जे घटनास्थळ आहे जिंदाल कंपनीचं जिथे स्फोट झाले त्या ठिकाणी येऊन ते पाहणी करतील. बरं गणेश, दादा भुसे आणि इतरही नेते पदाधिकारी तिथे येणार आहेत का यावेळेला, कारण मुख्यमंत्री तिथे पोहोचले? हो, केंद्रीय राज्यमंत्री जे आहेत भारती पवार, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, या परिसराचे जे आमदार आहेत हिरामण खोसकर, अशी बरीचशी मंडळी त्यांच्याबरोबर आहेत. प्रमुख जे अधिकारी आहेत प्रशासनातले आणि पोलीस विभागातले ते सुद्धा त्यांच्याबरोबर आहेत. आता सगळ्या अधिकाऱ्यांचा जो ताफा आहे तो प्रथम रुग्णालयात जाईल आणि तिथून जिंदाल जी कंपनी आहे तिथे येतील. बरं गणेश, किती म्हणजे 1 तास जर त्यांना तिथे पोहोचायला लागत असेल त्यानंतर आता सगळे नेते पदाधिकारी तिथे दाखल झालेले आहेत का? कारण मुख्यमंत्री जर 1 तास त्यांना जर त्या रस्त्यातून जायला लागत असेल तर नेमकं किती वाजेपर्यंत अंदाजे तिथे पोहोचतील? म्हणजे आता 5:15 झालेले आहेत तर 6:30 पर्यंत तिथे पोहोचतील का? 6:15 पण निश्चित पोहोचतील, कारण त्यांचा कणवाय असतो आणि त्यांच्यामुळे रस्ता मोकळा असल्यामुळे त्यांना इथे येता येईल. 6:15 पर्यंत घटनास्थळी पोहोचतील निश्चित. खूप खूप धन्यवाद गणेश ताजे अपडेट देण्यासाठी. एक्सक्लुसिव्ह अशी दृश्य आपण पाहतोय. जवळपास 1 तास मुख्यमंत्र्यांना आता घटनास्थळी पोहोचायला लागणार आहे, त्या सुयश हॉस्पिटल जवळ पोहोचायला लागणार आहे. त्याचे प्रत्येक अपडेट जे ते न्यूज टाइम महाराष्ट्र तुमच्यापर्यंत पोहोचवणार. केंद्रीय राज्यमंत्री भारती पाटील, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि विभागीय आयुक्तांनी इगतपुरीच्या आगीबाबत काय म्हटलेलं आहे आपण पाहूया. जिंदाल कंपनीचा जो प्लांट आहे, जो पॉलिफिल्म इथे तयार होतं आणि तिथे सकाळी एका बॉयलरमध्ये एक्सप्लोजन झालं, ते इतकं प्रचंड आणि मोठ्या प्रमाणात होतं की आजूबाजूच्या गावांना देखील याची दाहकता जाणवली. आणि आपण आता बघत असाल की धुराचे लोट काही अंतरावरून नाशिक मुंबईकडून येणाऱ्या गाड्यांनासुद्धा दिसत आहेत. इतका मोठ्या प्रमाणात हे एक्सप्लोजन झालेलं आहे. खूप मोठी कॅज्युअल्टी नाशिक जिल्ह्यासाठी आज म्हणावी लागेल. आणि दुर्दैवाने याच्यामध्ये आत्तापर्यंतचा आकडा प्रशासनाने सांगितला तो 14 आहे. 14 जण जखमी झाले आहेत,
एक डेथ आता झालेली आहे, यासाठी प्रशासनाने तात्काळ मदत सुरू केलेली आहे। नाही, आता आपण सगळेजण त्याच्या काही अंतरापर्यंत आपण सगळेजण गेलो होतो आणि खूप मध्ये जाण्याला पण आपल्याला तिथे मर्यादा आहेत, कारण प्लॅस्टिकशी संबंधित प्रॉडक्ट्स इथे आहेत आणि काही त्याच्यातले जे केमिकल्स असतात त्याच्या पण काही टँक्स आहेत आणि म्हणून एक मर्यादेच्या पुढे जाऊ नये असे आदेश संबंधित विभागाचे आहेत। जसं आता आपल्याला सांगण्यात आलं की पहिले तर आग आटोक्यात आणणं, जे कोण तिकडे इंजुअर्ड आहेत त्यांच्यावर उपचार करणं, त्या कंपनीचं कुठल्या हॉस्पिटलशी ऑलरेडी टायअप होतं तर तिथेच त्या पेशंट्सला ॲडमिट करण्यात आलेलं आहे। सकाळी जसं प्रशासनाला माहिती मिळाली की अशी स्फोट होऊन आग लागलेली आहे, प्रशासनाने तात्काळ पुढची कारवाई केली, रेस्क्यू ऑपरेशन्स असेल, फायर फायटिंगची व्यवस्था असेल, ॲम्ब्युलन्स असेल, सर्व अधिकारी जिल्हाधिकारी असतील, लोकल तहसीलदार असतील, पोलीस अधिकारी, SP तात्काळ जागेवरती पोहोचले आणि मी पण इथे जागेवरती पोहोचलो आणि आपण सर्व नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। आत्तापर्यंत 14 लोकांना रेस्क्यू केलेले आहे, एक डेट आता सिव्हिल हॉस्पिटलमधनं आपल्याला रिपोर्ट झालेला आहे आणि बाकी लोकांची उपचार चालू आहेत आणि आता जे काही बाहेर आपण जे लोक रेस्क्यू करून आणलेले आहेत त्यांच्याशी मी स्वतःही बोललेलो आहे आणि त्यांनी आता आत कोणी नाही असं सांगितलेलं आहे, तरी आपण सर्व काळजी घेतो आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीमध्ये फटाक्याच्या फॅक्टरीत दुसरा स्फोट झालाय आणि या स्फोटानंतरही फॅक्टरीत आग लागली। बार्शी तालुक्यातल्या पांगरी गावाजवळ ही धक्कादायक घटना घडली। फॅक्टरीत फटाके बनवण्याचं काम सुरू असताना हा स्फोट झालाय। स्फोटानंतर लागलेल्या आगीत 2 जण ठार झालेत। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या फॅक्टरीत 40 कामगार काम करत होते। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विशाल। विशाल, सध्या काय ताजे अपडेट आहे, घटनास्थळी नेमकं काय घडतंय? सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट झाला। बार्शी तालुक्यातील पांगरी जवळील ही घटना आहे। या फटाके फॅक्टरीमध्ये रोज 40 कर्मचारी काम करतात अशी प्राथमिक माहिती स्थानिक नागरिकांनी दिली, परंतु आज सुट्टी असल्याने 25 ते 30 च्या आसपास कामगार काम करत होते। 5 एकर मध्ये जवळपास ही फटाक्याची फॅक्टरी आहे। यामध्ये 2 ठार तर 7 जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। बऱ्याच वेळ स्थानिक नागरिकांनी जखमींना मदत करण्याचं काम केलेलं आहे। आपल्या खाजगी वाहनातून जे जखमी आहेत त्यांना स्थानिक रुग्णालयात नेण्याचं काम केलं आहे। 108 ॲम्ब्युलन्स नंबर असेल किंवा प्रशासकीय नंबर असेल याला वारंवार फोन करून देखील जो प्राथमिक उपचार मिळाला पाहिजे तो मिळालेला नाही असा आरोप स्थानिक नागरिकांनी केलेला आहे। निश्चितच विशाल, आता नेमकं स्फोटात 2 कर्मचारी ठार झाल्याची माहिती मिळते, अनेक कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळते, या आकड्यात काही बदल झालाय का किंवा नेमके काय ताजे अपडेट? जे 7 जखमी आहेत त्यातील आणखी 2 ते 3 रुग्ण हे मयत झाल्याची माहिती आहे, परंतु शासनाकडून किंवा प्रशासनाकडून अद्यापपर्यंत कन्फर्म अशी माहिती देण्यात आलेली नाही। तेथील तहसीलदार हे घटनास्थळी आलेले आहेत, परंतु त्यांनी माहिती देण्यास नकार दिलेला आहे। स्थानिक नागरिकांचं मत असं आहे की ही जी फॅक्टरी होती त्याचा परवाना विषयी शासनकता व्यक्त केली जात आहे। नेमकं काय आहे, एवढी मोठी घटना घडली, मग तेथे आग विझवण्यासाठी जे साहित्य लागतं ते तिथे उपलब्ध नव्हतं का, काय झालं नेमकं, स्थानिक नागरिकांनी याविषयी शंका व्यक्त केली आहे। निश्चित विशाल, खूप खूप धन्यवाद, आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत। तुर्तास आपण पाहतोय की स्फोट झाला आणि यात 2 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे।